लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोणार्क नगर परिसरात असलेल्या रुंदावन नगर येथील शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांकरता खास गरबा रासदांड्याचं गेल्या 8 दिवस आयोजन करण्यात आलेलं होतं। आज देखील गरबा रासदांड्या आयोजित करण्यात आलेला आहे। शिवगर्जना मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंटी कोळी हे परिसरात गणेश उत्सव नवरात्र उत्सवासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतात। नेते बबनराव घोलक, सुनील बागुल, बाळासाहेब सानप यांच्या कार्याने प्रभावित होऊन वृंदावन नगर येथे गेल्या 12 वर्षापासून शिवगर्जना मित्र मंडळ, महिला मंडळ नवरात्र उत्सव साजरा करत आहे। तसेच याप्रसंगी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात। 7व्या माळेच्या दिवशी अपोलो रुग्णालय यांच्या सौजन्याने या परिसरातील नागरिकांकरता खास आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आलेलं होतं। यात रक्तदाब तपासणी, शुगर पातळी तपासणी करण्यात आली। या आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या दिनी प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलक यांची खास उपस्थिती होती। तसेच त्यांच्या हस्ते देवी मातेची आरती संपन्न झाली। यावेळी युवा नेते अतुल मते, शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील राजे जाधव, बाळाजी माळुदे यांची खास उपस्थिती होती। या सर्वांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला। शिवगर्जना मित्र मंडळाचे यंदाचे हे 13वे वर्ष असून मंडळाचे मुख्य आकर्षण म्हणजे उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या महिलांना शिवबेत साडी सेंटरच्या वतीने गेले 10 दिवस रोज 30 पैठणींचे वितरण केले जात आहे। तसेच स्वामी समर्थ मोबाईल शॉपीच्या वतीने ब्रँडेड हेडफोन, मोबाईल कव्हर आणि प्रत्येकी व्यक्ती 500 रुपयाचे कूपन व्हाउचर दिले जात आहे। 1000 कूपन्स आतापर्यंत देण्यात आलेले आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष बंटी कोळी यांनी याप्रसंगी दिली आहे। बाईट बंटी कोळी। तसेच या प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित असलेले बालाजी माळुदे, सुनील राजे जाधव, अतुल मते यांनी बंटी कोळी यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिवगर्जना मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष बंटी कोळी, नवरात्र उत्सव 2023 सालाबाद प्रमाणे बंटी कोळी नेहमी नवरात्र उत्सव साजरा करता। तसेच सामाजिक उपक्रम त्यांचे नेहमीप्रमाणे चालतात। 20-22 वर्षापासून ते असे सामाजिक शालेय शिक्षणाचे कोणाचे ॲडमिशन असतील, कोणाचे सामाजिक कामं असतील, अडीअडचणी असतील, ते नेहमी प्रश्न सोडवत असतात। आज सालाबाद प्रमाणे शिवगर्जना मित्रमंडळ आयोजित भव्य दांडिया स्पर्धा या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंटीभाऊ कोळी, तसेच त्यांचे सदस्य कार्यकर्ते यांनी गेले 15 दिवस परिश्रम घेऊन या नवरात्र उत्सवाला एक महिलांच्या रूपी तसंच लहान मुलं मुली यांच्याकरता भव्य असं व्यासपीठ उपलब्ध केलं। तसंच दररोज पैठणी वाटप, मोबाईलचे स्क्वॉड वाटप, तसेच मोबाईलचे 500 रुपयाचे तिकीट वाटप अशाप्रमाणे दररोज बक्षिसाईचा वर्ष वाचून, तसेच बंटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो। बंटी भाऊंचे नेहमी प्रयत्न असतात
की दरवर्षी काहीतरी उजव आपल्या कार्यक्रमातून एक संस्कृती निर्माण करायची आणि काहीतरी उजव काम करण्याचं प्रयत्न त्यांचा असतो. गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, आता 2023 नवरात्र उत्सवाच्या संदर्भात जरी बोलायचं ठरलं तरी या ठिकाणी डोम देऊन म्हणजे निसर्गाचा जरी कोप झाला, निसर्ग पाऊस आला तरी त्या हिशोबाने सर्व रसिकांना दांडियाची इथं मौज घेता येईल, त्यांचं समाधान या ठिकाणी होईल. आमच्या नवरात्रोत्सवाच्या महाआरतीसाठी आज आमच्या आडगाव परिसरातील सन्माननीय बालाजीभाऊ माळोदे, तसेच सन्माननीय अतुलदादा मते, तसेच आमचे परममित्र सन्माननीय सुनीलराजे जाधव हे आज आमच्या मंडळाच्या विनंतीस मान देऊन आजच्या आरतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच त्यांच्या वतीने आज या ठिकाणी उत्कृष्ट दांड्या खेळणाऱ्या माता भगिनींसाठी पैठणी या ठिकाणी भेट देण्यात आलेल्या आहेत. मी सर्व मान्यवरांचं तसेच परिसरातील सर्व माता भगिनींचं पुनश्च शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने सहर्ज स्वागत करतो. पुढील 3 दिवस देखील असेच सहकार्य मंडळाला आपल्याकडून असू द्या. पुढील 3 दिवसात उत्कृष्ट असे पारितोषिक या ठिकाणी मंडळाच्या वतीने भेट दिले जाणार आहेत याची परिसरातील सर्व माता भगिनींनी नोंद घ्यावी. या रासांडिया कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष केतन धीवर, उपाध्यक्ष मुकेश माळोदे, प्रशांत आहेर, कार्याध्यक्ष सतीश घुडके, बबलू जाधव, निलेश राजगुरु, तसेच महिला मंडळातर्फे गीता कोळी, शीतल माळोदे, पूजा पाटील, अलका भुसे यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक.